हेल्दी एंड एमी रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चमचमीत पुरी भाजीचा भेद पाहणार आहोत। या ठिकाणी टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि चमचमीत बटाट्याची भाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे। चला तर मग आपण पुऱ्यांसाठीचं पीठ मळून घेऊयात। या ठिकाणी मी 2 कप गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी 2 चमचे रवा घालणार आहे। रव्यामुळे आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि जास्त वेळ टम्म फुगलेल्या राहतात। चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल घालून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला पहिले कोरडे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तेल ह्या पीठामध्ये मस्त एकत्र करून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस एकत्र झाल्यावर आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पुऱ्यांचं पीठ हे नेहमीच चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, यामुळे आपल्या पुऱ्या नरम होत नाहीत आणि छान टम्म फुगलेल्या राहतात। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं घट्टसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्यानंतर मी पुन्हा 1 चमचा तेल घालत आहे आणि छान हे 2 ते 3 मिनटं मस्त मळून घेतलं। पीठ मळताना काळजी घ्या की पाणी आवश्यकतेनुसारच घालायचं। असं वरून थोडंसं तेल घातल्यामुळं आपलं पीठ हे कोरडं राहत नाही आणि रवा भिजण्यासही ते मदत होते। आता याला मी 1/4 तास झाकण ठेवून हे पीठ रेस्ट करायला ठेवत आहे, जेणेकरून आपला रवा छान भिजला जाईल। तोपर्यंत मी बटाट्याच्या भाजीसाठी काय तयारी केली ते पाहूयात। या ठिकाणी मी 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यासाठी मी 1 मोठा कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 इंच आलं, त्यानंतर मी फोडणीमध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता आपण ही बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात। ही बटाट्याची भाजी झटपट बनते पण अतिशय चविष्ट आणि चटपटीत बनते। सर्वात प्रथम बटाटे छान स्मॅश करून घ्यायचे आहे। तुम्ही फोकच्या मदतीने किंवा स्मॅशरने करू शकता। हे पाशा पद्धतीने एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1/4 चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून घ्यायचा आहे। ही सर्व फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। यामध्ये कांदा आपल्याला जास्त ब्राउन करायचा नाही आहे, तर तो थोडासा शिजवून घ्यायचा, जेणेकरून या बटाट्याच्या भाजीमध्ये कांद्याची छान गोडसर अशी चव येते। हे पहा, कांदा 1-3 सेकंद मी परतला, त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसं आलं आपल्याला खिसून घालायचं आहे। आलं असं खिसून टाकलं की फ्रेश आल्याची टेस्ट या भाजीला एक वेगळीच येते आणि भाजी खूप चविष्ट लागते। फोडणी छान परतली की 1-3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी यासाठी घालायचं की बटाट्याची भाजी एकदम सुक्की सुक्की बनत नाही। सर्व पाणी आणि सर्व मसाले छान शिजल्यानंतर आपण जे बॉईल केलेले बटाटे आहेत ते यामध्ये घालायचं। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे बटाटे ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। हे पहा, ही भाजी 5 मिनिटात बनते, 5 ते 10 मिनिटात, पण खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते। तुम्ही घरी नक्की ही भाजी ट्राय करून पहा। सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटं छान ह्या बटाट्याच्या भाजीला वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून बटाट्यांमध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरेल। आपली मस्त चमचमीत बटाट्याची भाजी या ठिकाणी तयार आहे। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊयात। हे पहा, आपलं पीठ 1/4 तास छान भिजलेलं आहे। आता हे आपल्याला पुन्हा 2-3 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रवा जो भिजलेला आहे तो ह्या पिठामध्ये छान मिक्स होईल। आता आपण पुऱ्या करायला घेऊयात। या ठिकाणी मी पोळपाट आणि लाटणं ह्याला छान तेल लावून घेत आहे। पुऱ्या करताना शक्यतो तेल लावूनच लाटाव्यात। पीठ लावून लाटलं तर आपलं तेल जळण्याची शक्यता असते। अशा प्रकारे एक छोटासा उंडा घेऊन मी याची पोळी लाटून घेते आणि कटरच्या मदतीने, बिस्किट कटर किंवा वाटीच्या मदतीने आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊयात। जर तुम्ही असं करायला तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही 1-1 छोट्या छोट्या पुऱ्या देखील लाटून घेऊ शकता। हे पहा, मी अशा पद्धतीने वाटीच्या साह्याने पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत। एकसारख्या पुऱ्या कट होतात आणि ह्या दिसायला देखील छान दिसतात, म्हणून मी अशा पद्धतीने पुऱ्या करते। हे पहा, ह्या जास्त पातळ पण नाहीत आणि जास्त जाड पण नाही।
या ठिकाणी मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता मी एका फ्रायपॅनमध्ये तेल छान गरम करून घेतलं। तेल आपलं गरम झालं की नाही हे कसं पाहायचं, छोटासा पिठाचा गोळा टाकला तो चटकन वरती आला म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे। गॅस मीडियम करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत। पुऱ्या सोडल्यानंतर त्यावर थोडंसं तेल आपल्याला झाऱ्याच्या साह्याने टाकायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या छान फ्राय होतील। हे पहा मस्त आपल्या पुऱ्या टमटमीत फुगलेल्या आहेत। ह्या पुऱ्या रव्यामुळे अशाच बऱ्याच वेळ फुगलेल्या राहतात आणि अतिशय खुसखुशीत होतात। आणि ह्या गव्हाच्या पिठाच्या जरी पुऱ्या असल्या तरी ह्या एकदम खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या असतात। हे पहा अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या ठिकाणी तळून घेत आहे। आज आपला पुरी भाजीचा बेत मस्त चमचमीत तयार झालेला आहे। हे पहा आपल्या पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। अजिबात तेल नाही आणि सर्व पुऱ्या एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत। आपली पुरी भाजीची प्लेट तयार आहे। मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या, चमचमीत बटाट्याची भाजी आणि पुरी म्हटलं की श्रीखंड तर हवंच, यासाठी थोडंसं श्रीखंड आणि पापड। तर तुम्हाला आजची रेसिपी माझी पुरी भाजीची कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।